नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्याच्या पूर्वी आपल्या ज्या घरातलं जे देव असतात त्यांचं नित्यपूजन कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. तर ते कुणाला माहीत नाही. काही लोक म्हणतात की महादेवाची पिंड बेलावरच बसवायची, खाऊच्या पानावर बसवायची नाही. तर तसा काही विषय नाही, त्याला काही आधार नाही. तर पूर्वीपासून परंपरागत खाऊच्या पानावरच ह्या सगळे देव ठेवले जातात. त्यानंतर देवाला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, धुवून घेतल्यानंतर त्याला एक नवीन वस्त्र आणायचं आहे. हे वस्त्र मी आणलेलं आहे, ते तांबड्या किंवा चॉकलेटी कलरचं डार्क वस्त्र असावं, म्हणजे ते वर्षभर आपल्याला वस्त्र खराब झालेलं दिसत नाही. मी आता इथे फार मोठं घेतलं आहे, कारण हे कॉटनचं कापड असल्यामुळं परत आकसतं, त्यामुळं आपण हे वस्त्र मोठं घ्यायचं आहे. आमच्याकडं दोनच पायऱ्या आहेत. पहिले पायरीला देववर असतात आणि खाली ज्या टाक आहेत ते टाक उभे केलेले असतात. आमच्याकडे उभे टाक असतात. तर अशा प्रकारे आपण ही पूजेला अशी सुरुवात करायची असते. त्याच्यामध्ये प्रत्येकाकडं म्हणजे काही लोकांच्याकडं मूर्ती असतात, तर आमच्याकडे ही चौंडेश्वरीची मूर्ती आहे, ही तुळजाभवानीची मूर्ती आहे, त्याचबरोबर ही तुळजाभवानीचं टाक आहे, ही दुर्गा मातेचा टाक आहे, म्हणजे आम्ही दुर्गा माता चौंडेश्वरी तिला सगळंच म्हणतो, हा यमाईचा टाक आहे, हे सिद्धनाथ आहेत आणि हे खंडोबा आहेत. असं पाच टाक आमच्याकडे असतात आणि त्याची आपण पूजा करत असतो. खंडोबाची मूर्ती आहे, शिवलिंग आहे, शिवलिंग आम्ही नेहमी पाण्यात ठेवतो. तर अशा प्रकारे आपण ही देवपूजेला सुरुवात करायची आहे. तर देवपूजा सुरुवात करताना आपण हे लाल वस्त्र आपण देवाऱ्यात हे करायचं आहे. त्याचबरोबर एक नंदादीप आपण तयार करून घ्यायचा असतो. नंदादीप हा जवळजवळ 10 दिवस असं जाईल असं नंदादीप आहे आमच्याकडं. त्याच्यामध्ये वर तेल असतं, ते तेल हळूहळू खाली येतं. ही वात आहे, वात 10 दिवस पुरेल अशी लांबडी वात केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हा नंदादीप करायचा आहे आणि दे घटाच्या उजव्या बाजूला आपण नंदादीप बसवायचा असतो. अशा प्रकारे आपण ह्या पूजेला सुरुवात करायची. आता पुढची पूजा मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आपण ही पूजा करायला सुरुवात करायची. आता अभिषेक करूया. आता एक माझ्याकडे घरंगळण आहे, त्यामुळं स्टीलच्या एका भांड्यामध्ये मी देवांना ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपण अभिषेक करायचा आहे. तर प्रत्येक देवांना कसा कसा अभिषेक करायचा, तर पहिल्यांदा आपण गणपती, कृष्ण, दत्त महाराज आणि विठ्ठल रुक्माई घेतलेली आहे. पुरुष देव वेगळे करायचे आणि स्त्री देवता वेगळे, असा दोन प्रकारे अभिषेक करायचा. तर आपण पहिल्यांदा 3 पळ्या पाणी व्हायचं आहे. ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, श्रीकृष्णाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय. अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री विठ्ठल रुक्मिणी माता भ्यो नमः. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई. त्याच्यानंतर आपण त्यांना 3 पळ्या पंचामृत आपण तयार करायचं. दही दूध तूप मध आणि साखर असे पंचामृत तयार करून पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. दुधाचा अभिषेक फक्त महादेवाच्या पिंडीला केला जातो, त्यामुळं पंचामृताचा अभिषेक आपण सगळ्यांना करायचा आहे. 3 पळ्या आपण पाणी पंचामृत प्रत्येक देवांना व्हायचं आहे. ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः. कृष्ण राधेय माताभ्यो नमः. श्रीकृष्णाय नमः. वासुदेवाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा विठोबा रुक्माय विठ्ठल रुक्मिणी माता भ्यून मा विठोबा रुक्माय विठ्ठल रुक्मिणी माता भ्यून मा विठोबा रुक्माय विठ्ठल रुक्मिणी माता. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं मी की लोक हातामध्ये देव घेऊन त्याला अभिषेक घालतात, तर तसं न करता आपण ते एका भांड्यामध्ये ठेवायचं आहे देवाला आणि त्यावर आपण मग अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा पाणी अर्पण करायचं आहे, त्याच्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि पुन्हा पाणी अर्पण करून स्वच्छ आपण ते पुसून ते देव आपण देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहेत. आता ह्या सगळ्या देवी आहेत, त्या देवींना आपण अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा चौंडेश्वरी माता. चौंडेश्वरी माता ऐन महा श्री चौंडेश्वरी माता ऐन महा चौंडेश्वरी
ओम श्री तुळजा भवानी माता भीम 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 हा टाक आहे तुळजा भवानीचा ओम श्री तुळजा भवानी माता भीम ओम श्री दुर्गा माता भीम ओम श्री दुर्गा माता भीम ओम श्री यमाई माता भीम ओम श्री यमाई माता भीम ओम श्री यमाई माता ओम श्री खंडोबा देवता भीम ओम श्री खंडोबा देवता भीम श्री खंडोबा देवता भीम ओम श्री सिद्धनाथाय नमः 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 तर हे दोन्ही टाक सिद्धनाथाचा खंडोबाचा टाक एकसारखाच असतो त्यातला फरक कसा ओळखायचा ते एक मी छोटा व्हिडिओ करणार आहे तो सुद्धा तुम्ही अवश्य पहा. आता या मूर्तींना आपण पंचामृत अर्पण करायचं आहे. पंचामृत आपण सगळ्या देवींना थोडं थोडं पंचामृत घालायचं आहे. पंचामृत घातल्यानंतर मग परत शुद्ध जग स्नान म्हणून आपण पुन्हा पाणी अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपण हे पाणी अर्पण करून पुन्हा स्वच्छ ते धुवून घ्यायचे आहेत. काल आम्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर त्यामुळं आपण आता यांना फक्त पुसायचं स्वच्छ आणि पुन्हा मग आपण त्यांची स्थापना करायची. अशा प्रकारे आपण ही स्थापना करायची असते. खंडोबाची मूर्ती आहे. खंडोबाची मूर्ती आणि श्री शिवशंकरांची पिंड त्यालासुद्धा आपण अभिषेक करून त्यांनासुद्धा आपण नागवेलीच्या पानावर स्थापन करायचं आहे. अशा प्रकारे आपण नागवेलीची पानं पहिले लावून घ्यायची आहेत आणि त्यावर आपण देवांची स्थापना करायची आहे. तर प्रथम आपण गणपतीची स्थापना करायची. गणपतींना आपण खाली अक्षत ठेवायचे आहेत आणि नंतर मग त्यांची स्थापना. अशा प्रकारे आपण ही आमची चौंडेश्वरी माता आहे आमच्या समाजाची आणि ही अंबाबाई जी तुळजापूरची भवानी आहे तिचा आपण टाक नाही ही मूर्ती आहे. अशा प्रकारे आपण ही स्थापना करून घ्यायची. आता आपण टाकांची स्थापना करूया. अशा प्रकारे आपण टाक आहेत ते टाक आपण सगळे उभे आमच्याकडे उभे असतात तर असे पानावर आपण उभे करून ठेवायचे. त्यांना मागं टेकायला स्टँड असल्यासारखं आहे. तर हा पहिला जो आहे तो तुळजा भवानीचा टाक आहे. हा जो टाक आहे तो दुर्गा माता किंवा आम्ही तिला चौंडेश्वरी माता असंही म्हणतो. हा यमाई देवीचा टाक आहे औंची यमाई देवी. आणि हा जो आहे तो खंडोबा देव आहे आणि हे आहेत ते सिद्धनाथ आहेत. अशा प्रकारे हे पाच टाक आमच्याकडे पूजले जातात नेहमी परंपरागत. हा बदामीचा एक कॉईन आहे. बदामीला गेल्यानंतर मिळतो तर हा सुद्धा आम्ही देवीच्या समोर म्हणून पूजलेला आहे. अशा प्रकारे हे आमच्याकडे भरपूर जरा देव असल्यामुळे थोडंसं म्हणजे अडचण होती कारण भरपूर देव आहेत. आणि तर हा पारंपरागीत आमच्याकडं जवळजवळ चौथ्या पाचव्या पिढीचं देवार आहे. तो देवारासुद्धा अगदी मस्त खण त्याला गोडे आहेत असं ह्याच्यात रथात बसल्यासारखं म्हणजे रथात बसल्यासारखे देव दिसतात. तर अशा प्रकारे ही आपली पूजा ही इथपर्यंत आलेली आहे. आता पुढची पूजा आपण करूया. अशा प्रकारे तुम्हाला गंध घ्यायचा आहे तर ते गंध आहे. गंधगोळीमध्ये आपण अष्टगंध आणि चंदन पावडर देवाला लावायची. चंदन खास चंदनाची पावडर आहे ती मिक्स करून आपण त्याचा गंध बनवायचा असतो. अशा प्रकारे आपण ही आता पूजा करून घेतलेली आहे. सगळी फुलं वगैरे वाहिलेली आहेत. आता देव किती छान दिसतात बघा. आणि अशा प्रकारे ही आपण पूजा सगळी करायची असते. ही घटस्थापनेच्या अगोदर आपण नित्य देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यांना नंतर मग आपण घटस्थापन झाल्यानंतर आरती वगैरे सगळं करायचं. तर पंचामृताचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपण हे पूजन करायचं आहे. आता इकडं आपण घटस्थापनेची तयारी केलेली आहे. तुळजाभवानीचा फोटो पूजून घेतलेला आहे. त्याला हार आज आलेला नाही त्यामुळं साध्या फुलांचाच हार बनवला आहे. आणि अशा प्रकारे आपण एक पाट घेऊन त्या पाटावर लाल वस्त्र अंथरून आपण त्याच्यावर आता घटस्थापनेची तयारी पुढची तर करणार आहे. आपण घटस्थापनेची तयारी या व्हिडिओ माझा पाहिला असेल तो सुद्धा अवश्य बघा. त्यामध्ये काय काय लागतं म्हणजे ते आपल्या लक्षात येईल आणि परत आपल्याला जास्त गडबड होणार नाही म्हणून ही पूजा करताना नेहमी सगळी पूर्वतयारी करून घ्यायची. आणि अशा प्रकारे आपण हे सगळं करायचं आहे. आणि देवांना आपण ह्या सगळ्या कुलदैवत तुमचे आहेत त्या देवांची आपण पूजा करून घ्यायची आहे. दुर्गा माताची पूजा करून घ्यायची आहे. तुळजाभवानीची पूजा करून घ्यायची आहे आणि देवींना प्रसन्न करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
ओम श्री दुर्गा दिव्य नमः। धन्यवाद धन्यवाद।